मुलीच्या प्रकरणात चाकोल्या जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान पाच एप्रिलला मृत्यू झाला या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतला आहे तीनशे दोन एकशे वीस अंतर्गत पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत मुलीच्या प्रकरणात चाकोल्या जखमी झालेल्या युवकाचा दोन दिवसानंतर उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला रवीनगरातील शिवाजी चौकात तीन एप्रिलला ही घटना घडली होती इंद्रभुवन थिएटर अंबागेट येथे राहणारा बावीस वर्षीय ऋतिक श्रीराम सोबत त्याचा मित्र फिर्यादी गणेश महादेव कांचनपुरे हे मित्राच्या वाढदिवस कार्यक्रमातून परत येत असताना बावीस वर्षीय देशपांडे प्लॉट येथे राहणारा आरोपी अविनाश उर्फ टक्क्या दुबे याने मुलीच्या प्रकरणातून ऋतिकला शिवगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली होती तर विजयपतनगर राह येथे राहणारा बावीस वर्षीय आरोपी अभिजित उर्फ डी जे लोणकर याने हृतिकला भेटायचं नाटक करून त्याचा पत्ता काढून अन्य आरोपींना बोलवून हृतिकला शिवाजी चौक रवीनगरात गाठलं टक्या दुबे याने हृतिकच्या पाठीवर पोटावर खांद्यावर चाकूने अनेक घाव केले व पसार झाले फिर्यादी गणेश कांचनपुरे यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी कलम एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे सात पाचशे चार पाचशे सहा अंतर्गत गुन्हे दाखल करून काहीच वेळा टक्या दुबे डी जे लोणकर चौरेनगर येथील अजय वानखडे शिवशक्तीनगर येथील हिमांशु मामतकरसह पाच विधी संघर्ष बालकांना अकोला शेगाव रस्त्यावर ताब्यात घेतलं या प्रकरणी उपचारादरम्यान पंजाबराव देशमुख रुग्णालयात गंभीर अवस्थेत असलेल्या ऋतिक भास्करचा पाच एप्रिलला दुपारी मृत्यू झाला राजपेठ पोलिसांनी या प्रकरणी आणखी चार आरोपींना ताब्यात घेतलं असून आतापर्यंत या प्रकरणात नऊ आरोपी ताब्यात आहेत पोलिसांनी आता पुन्हा कलम तीनशे दोन व एकशे वीस अंतर्गत गुन्हे वाढवले आहेत